राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी यांच्या आघाडीच्या माध्यमातून सध्याचा जो प्रभाग क्रमांक 15 आहे त्या प्रभागामधून गोकुळ पिंगळे हे निवडणूक लढवत आहेत. पूर्वीचा त्यांचा वॉर्ड 22 क्रमांकाचा आहे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांनी कार्याचा प्रचंड डोंगर त्यांच्या मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे. साफ स्वच्छ फुटपाथ असतील, अनेक उद्यानं आहेत, नाशिकच्या इतिहास सांगणारं म्युझियम जे नाशिकच्या अनादिकालापासूनची जे आहे इतिहास लोकांच्या समोर जिथं मांडला जाणार आहे ते म्युझियमसुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये उभं राहत आहे. पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा सर्वसामान्य लोकांचा जे आहे कायद्याचा सुव्यवस्थेचा काही प्रश्न उभा राहिला असेल तर त्या लोकांनासुद्धा योग्य ती मदत करण्याचं काम गेल्या 5 वर्षांमध्ये गोकुळ पिंगळे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलेलं आहे. आता हे जे पुस्तक जे आहे कामाच्या संदर्भामध्ये सगळा इतिहास दाखवणारं सचित्र की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे छायाचित्रसुद्धा दिलेले आहेत त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये ते सुद्धा आपल्यासमोर आहेत आणि ते एक साक्ष देतात की वेगवेगळ्या प्रकारची कामं जी आहेत चांगल्या प्रकारे अगदी सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा लोकांच्यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर केलेले आहेत. आणि म्हणून माझी आपल्या सर्व मतदार बांधवांना भगिनींना मातांना विनंती आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या सर्वच उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या. परंतु त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 15 या आघाडीचे गोकुळ पिंगळे उभे आहेत, त्यांची निशाणी घड्याळ आहे. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आहोत, त्यांना आपण मनापासून साथ द्या आणि प्रचंड बहुमताने निवडून द्या. धन्यवाद.